मांद्रे विधानसभा मतदार संघान सद्या फोड़ाफोड़ीचे राजकारण बरेच नेटान चालू आसा। मांद्रे भाजप ब्लॉक कमिटीर वावरपी आणि सद्या पंच सदस्य असलेले महादेव हरमलकर यांच्यानी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान प्रवेश केला। इतलेच न्हू तर मांद्रे ब्लॉक कमिटीर याच्या पहिली वावरपी आणि सद्या पंच असलेले प्रदीप भाटपडकर यांच्यानी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान प्रवेश केला। दुसऱ्या वाटेन काँग्रेसीक वावरपी पंच सदस्य आणि आदले सरपंच सेराफिना फेर्नांडीस तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉमिंगो फेर्नांडीस या दोघांनी जीत आरोलकर यांच्या पुढारपणाखाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान प्रवेश केला। प्रवेश केलेल्या मांद्र्याच्या चार सुपुत्रांच्या पक्षाच्या वतीन अभिनंदन करता, त्यांना आमच्या पक्षात योगकार दिता आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भरभराट जावची अशी देवाकडे मागता। खरं म्हणजे हो एक उमेदचो देश अशें म्हटलें वयता, पूण तरी म्हटलें ते पोर कितें करतले, ती ते पोर पंचायत कशी चलयतली, तर त्या पोरांनी ही पंचायत गेली 2 वर्षां सांभाळली, मांद्र्याच्या विकासात भर घातलो आणि ती पोर ते पोर आता जे पर्यंत 6 असले भितर आणि एकटे 40 दोघांची भर पडल्या 8 झाले आणि ते पोर ही पंचायत उर्वरित काळ बरे भाषेन पार पडटली, मांद्र्यान नाव दवरतली, मांद्र्याच्या विकासाक हातभार घालतली अशी हांव तुमकां गोवाही दिता। खरें म्हणजे हे उलोवपाचे कारण इतल्या खातीर की थोड्या लोकांनी खूप चकडे पडयल्यो, स्वतःच्या सरकारच्या हिंदी आमची ह्या पंचायतीच्या कामांनी विघ्न हाडपाचो प्रयत्न केलो, कितकेशीच कामां आमची आडायली गेली। आज मांद्र्याचे रस्ते पळयात, त्या आमदाराक पळोवन ते रस्ते रडटात अशी परिस्थिती मांद्र्याच्या गांवांत जाल्लेली आहा। हांगा जर कितें काम करतलो पिडब्ल्यूडी पळय म्हणटा जाल्यार पयलीं आमदाराचो तकटो जावो पडटा दाखोवपाक की बाबा हें काम करचें। ही परिस्थिती ह्या सरकारान आज मांद्रे मतदारसंघात धाडलेली आहा। जायत्या रस्त्यांनी हुंडके पडलेले आहा, लायटीची परिस्थिती सारखी ना। आम्ही हाली नवीन जे वायफाय कनेक्शन मांद्र्याच्या उद्या खातीर दिलेले, तातूंत सुद्दां आमच्यांनी खंड पाडपाचो प्रयत्न केलेलो। त्या सगळ्यांक मात करीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष नव्या धमान आणि नव्या ताकदीन वयर सरता। आज हे नवे हे तरुण आमच्या पक्षांत आयले, त्या तरुणांची पक्षाकडे ओढ लागलेली आहे। थोड्या दिसांनी आणि हातून भर पडटली आणि मांद्रे मतदारसंघ हे सगळे मगो पक्षाचे जातले।
मोगो पक्षाचो सिंह सबंद मतदार संघात आपली डळकारी पडतलो इतले सांगून हांव परत एकदा आमच्या ह्या पक्षात सामील झाल्या बद्दल महादेव हरमणकर, प्रदीप भटभडकर, सेराफिना फर्नांडीस आणि आमचे जुने काँग्रेसवाले जे दुमिंग फर्नांडीस हा ह्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता आणि तुम्ही आमच्या पक्षात येल्याबद्दल तुमका धन्यवाद म्हणता आणि माझे दोन शब्द संपयता. थँक्यू व्हेरी मच. खरंच आज बरे आनंदाचो दीस. आज ह्या 11 मेंबरांनी वोट केला आणि आमचा आयजूच प्रवेश झाला. महादेव हरमलकर ह्यो डेप्युटी सरपंच झाला. सगळ्यात पहिली कॉंग्रॅच्युलेशन चारूय जाणां. डेप्युटी सरपंच महादेव हरमलकर, तसोच प्रदीप भटभडकर एक्स सरपंच पंच, तसेच सेराफिना फर्नांडीस एक्स सरपंच पंच, तसोच आमचो डोमिंग फर्नांडीस एक्स पंच आणि हार्डकोर काँग्रेसमॅन. सो बी जे पीचे दोन व्हडले त्यांचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे. सो म्हाका दिसता काँग्रेस आणि बी जे पीचे कॉम्बिनेशन म्हणजे एम जी पी येयला. सो आता ह्याच्या फुडें मांद्रे मतदारसंघात म्हाका दिसता हे दोनूय पक्ष दिसचे ना असे दिसता ह्या आता इक्वेशनात. सो एम जी पी आय स्ट्रॉंग जाल्ली आहा आणि त्याचो होल्ड वाढलेलो आहा. वाटेक येशीत जाल्यार तुका कितें ते दाखयता अशें म्हणणारे आमदाराक तुका कितें म्हणपाचें आहा? पळय ताका मातशें मिसअंडरस्टँडींग जालां. आजून हांवें चिंतुकूय ना ताका वाटेक येवपाचें. सो जर चिंतिनासतना जर तो इतलो वायब्रेट जाता जाल्यार चिंतीत हांव चिंतूंक स्टार्ट करीत जाल्यार तेची परिस्थिती कितें आहा ती कळची ना. तूं पोर, त्या पोराक कांय खबर ना. तुका कारण तेंच्यांनी दिवप वेगळें आनी तुमी दिवप वेगळें. तुमकां कितें म्हणपाचें आहा? हांव पोर आसो ताका दिसता आसा पोर, मे बी तो सारकोय आहा. तेणी स्टेटमेंट दिला ते कारण एक मिटींग आमची आज जाल्या ती एका जाग्यार जाल्या ती मातशी पोरगटपणाची झाली. त्याच्या तो ताका दिसता कित्याक आपूण एक्सपर्ट आणि ताका सगळी इन्फॉर्मेशन गावता म्हणून. पूण ताका थँक्यू म्हणटा कित्याक तेणी म्हटलं कित्याक ताका ज्ञानाची गरज आहा, राजकारण खबर ना. सो मे बी कित्याक चार इलेक्शनां तेणी केल्या आणि हांवें एकूच केला. सो त्याचे कडेन वास्ट एक्सपिरियन्स आहा आणि म्हाका दिसता त्याचे कडल्यान बरें कितें आहा ते घेवपाचे आणि वायट कितें आहा ते उडोवपाचे. सो तेणी म्हाका दाखोवन दिला त्याच्या उलोवन हांव खंय चुकला ते. सो ताका थँक्यू म्हणटा तेणी दाखोवन दिल्या बद्दल खंय चुकला म्हणून. सो तेचेर करेक्शन जातले आणि आम्ही फुडें सरतले. थँक्यू. आणि एक आमदार सदांच म्हणटा की मोर्जेचे भुरगे रावल्यात तांकां सोरो दिवच्या खातीर. कितें तुमी सोरो दिवन काय पक्ष वयर फुडें काडपाक सोदतात की भुरग्यांचे भवितव्य वायट करपाक सोदतात? म्हणजे ताका म्हणपाचे आहा की मोर्जेचे भुरगे यूथ आहात ते बेबदे. तो प्रश्न ताका परत विचारा. तुका म्हणपाचे आहा मोर्जेचे भुरगे आहात ते बेबदे काय म्हणून? म्हाका दिसना आमचे भुरगे कोण आहात ते सोरो पिवंक आनी मस्ती करतात अशे. सो तेणी जे उलयला मोर्जेचे युथांक बेबदे म्हटले. सो तेचो प्रश्न ताका उत्तर ताका विचारा. प्रश्न करपाची गरज आहा तुम्ही मिडियान. एकंदरीत जे आमदारान जितले काही मुद्दे खोडलेले असले तुमचे त्याचे उत्तर मेळले असा. सो एकंदरीत ह्या आमदाराक तुका आणि किती म्हणून सांगपाचे असा असे ते सजेशन दिवपाचे आहात? पळय आम्ही कोणाची टिका करप आणि कोणाचे वाईट किती उलोवप हे रॉंग म्हाका दिसता. सो आमचे काम आमची टीम ही आहा ती टीम आपले काम करपाक चालू केल्ले आहा आणि आम्ही आमचे इलेक्शनाचे सगळो प्रोसेस चालू केल्लो आहा. सो आम्ही चित्ता आमचे टार्गेट आमचे हे इंटेन्शन आहा हे इलेक्शन जिकप. कशें जिकप कित्याक ते प्लॅनींग चाललो आणि 100% अशी टीम जर गावात जाल्यार डेफिनेटली आमची विक्ट्री जातली. सो म्हाका दिसता आमी टायम वेस्ट करपाचो न्हू कोणाचेर टिका करून आणि कितें उलोवन. सो ताका जर करपाचें जाल्यार करून म्हाका कांय फरक पडना. सो तो फ्री आहा करपाक. एक लास्ट प्रश्न की आतां पर्यंत तुमी जर पळयले जाल्यार बी जे पीचे महत्वाचे जे मेंबर्स आसात किंवा पदाधिकारी आहात ते फुडीत आसात आणि तशेंच काँग्रेसचे हाडटात. आणखी येवपाचे आसात? चोच जावं न्ही मरे, मागीर दिवाळेचे फोव खावया. हांव बीजेपीन करतालो काम पूण म्हाका तेचेर कांय उलोवपाचें ना. पूण हांव जो इम्प्रेस जालो तो उदरगत संस्थेचो अध्यक्ष संस्था जीत आरोलकर हो जी काम तेचें काम पळयलें तो कामाक जी करतालो त्या हेचेर हांव इम्प्रेस जावन आयज मोगो पक्षांत प्रवेश करतां. आमदार जो आसा तो सुद्दां भारतीय जनता पक्षाचो आसा. तुम्ही सुद्धा त्याच पक्षाचे एक बूद अध्यक्ष किंवा पार्टीचे कोणतरी जबाबदार व्यक्ती असा असे असताना सुद्धा एम जीन येऊपाचे कारण? सगळ्यात पहिली सांगपाचे म्हटल्यार थोडेसे खंय तरी लुकपोल्स असले जे थोडेसे गोष्टी म्हाका पटंक ना ताका लागून आणि ते मना सारखे माझे झाले ना ताका लागून म्हाका विचार करचो पडलो. झाले ना म्हणजे आमदारान तुमकां तशा पद्धतीचे सहकार्य दिलेले ना असे म्हणपाचे असं काही ना? तसे हांव सांगू शकना तुका जी इनडायरेक्टली सांगता की झाले ना. ह्या पक्षान येवपाचेच कारण कितें? ह्या पक्षान म्हणजे कसे हे पक्षान आता सध्या आता पयशीत आता जीत भाई आरोलकर इवन
ते खंयच्या हितून ना की रुलींग हितून ना तरी सुद्दां तेंच्यानी पॅन्डमिका टायमाचेर खूब लोकांक हॅल्प केली आनी ते एक्टीव आसले आफ्टर देर इज डिफीट. खुबशे एम एल एज आसता ते ऑफीस बंद करतात पूण तेंचे ऑफीस चालू आसले तेन्नाचेरय तेणें चालू केल्यात तेन्नाचे हॅल्प तेंच्यानी बंद करूंक ना कोणाक. सो आय वॉज इम्प्रेस वीथ दीस वर्क. सो ते चिंतून म्हाका वोट लागले की तेंच्या बरोबर काम करूंक जाय. आनी अकरा मेंबर आयज तुमी एकत्र आसा, ती संपूर्ण ही अकरा मेंबरांची जी टीम आसा ती एमजीक सपोर्ट करता करता जाल्यार कित्याक करता? आमी आतां सद्याच्या परिस्थितीन आमकां आतांच आमचे फ्रेंड तुमी ही जे आमी सपोर्ट करता म्हणजे आमीच करता सपोर्ट. आतां आमी कशें आनी कितें सपोर्ट करता आनी कसो करपाचो पळय हे तेंच्या लोकांक कळटा. कित्याक जे जे पळय डिसिजन आमचो जी तारुलकर आसा वो एखाद्या आमदार आमदाराक सोंपण्या सारकी कामां करता. सादारण खंयचेच परिस्थितीचेर म्हणजे आतां 19 तो डिफीट जालो तरी पण तेची कार्य तेचे पेक्षा 4 पटीन जोमान जाता. लोकांक फायनान्शियल हेल्प, शैक्षणीक क्षेत्रांत हेल्प, स्पोर्ट्साक हेल्प, खंयचेच गोश्टी ना. इवन तुमकां खबर आसतली, तुमी पेपरान वाचली आसतले आनी कितें म्हायती आसतली सगळी. आमी आयसोलेशन सेंटर जें केलां तितून आमकां कितकेशेच लोकांक हेल्प करपाक मेळ्ळी. एका टायमार अशी परिस्थिती जाता थंयसर एम्बुलंसाचेर येवपाक ड्रायव्हर आमचो शिकपळ जाल्यार 4-5 राती स्वता तेणी आपण म्हणून थंयसर तो न्हिदोन रावलो. तर असो सर्वसामान्य मनशांक म्हणजे जर ड्रायव्हर ना जाल्यार थंयसर आमच्या नांवाक काळिमा लागचो न्हू. कितेंय प्रॉब्लम जर मोठो जालो जाल्यार थंय म्हणून तेणी थंयसरच रूम घेवन तो थंयच रावतालो. एखाद्या टायमार कोणच जर ड्रायव्हर ना जाल्यार तो स्वता आपण ड्रायव्हर दिलो. आयसोलेशन आमी ह्या कोरोनाच्या टायमार जे तेचें जें योगदान आसा पळय तें वाखाणण्यासारखें आसा. इतलें तेणी केलें की थंयसर तें आमच्या आयसोलेशन सेंटराचेर डॉक्टर अवेलेबल करून दवरलेले, नर्सीस अवेलेबल आसली, जेवणाचो खर्च आसलो, मागीर मॅडिसीन आसलें. थंयसर तुका खंयचेच तरेन म्हणजे सॅक्युरिटी आसली, ऑक्सिजन दवरलेले. अशेंय म्हाका सांग विजन आसलेलो असो हो माणूस. ताका लागून आमी ताका एप्रिशिएट की आमकां असलो मनीस आनी आमचे तेचे कांय संबंद तशे मोठेशे नासले तरी सुद्दां आमी जर कोणाक समजत म्हणलें एखादी गोश्ट वा हेका तूं मातशी हेल्प करले तर तो विचार करिनासतना हेल्प. सगळे गोश्टी आतां वायफाय हे आमकां कांय खबर ना पण आमकां आदी 2 दीस सांगता तो वायफाय घाल्या मरे वायफाय घाल्या म्हणून तूं ताका विजय ना की लोकांक शैक्षणीक त्रास जावंक शकता तर आमी वायफाय घालया पण कितेंय सांगलेलें कितेंच कोणाक ना. कोणीय सांगलें आपणाक 50 कुर्च्यो दिशिल्ल्यो थंय आनी तुका थंय हें प्रॉब्लम कांय ना तर जालें कितेंच कोणाची गरज तेणी कमी करूंक ना. कित्या खातीर एमजीनच ना कित्याक बीजेपीन? उदरगत स्वच्छ जी आसा ती आमकां खूब बऱ्या पडून सगळ्या आमकां तिका करून दिलेली आसा आनी करतलो आनी करताय चालूच आसा. सो आय एम हियर फॉर हिम आनी वील हॅल्प हिम आवट. तो आमकां करता एक्चुली पूण आमचे वोट ताका जाय. सो तेचे सगळे वांगडा भोंवप वो ताका मातशें हॅल्प करप बीन तशें आमी आतां फुडें चल्ल्या. सो वील ट्राय अवर बेस्ट आमची संस्था फुडें व्हरपाक. तुमकां दिसता एमजी ह्या मतदारसंघान परत एकदा उबी जातली अशी म्हणून जावपाकच जाय आमचे हेतून तरी हांव तुका बी ट्राय लेवल बेस्ट. आनी काँग्रेस हेंचें समीकरण केन्ना घडना पण पयली फावट अशें दिसता की तुमी जबाबदार व्यक्ती आज पर्यंत हेच्या पयली काँग्रेसचे सक्रीय काम केल्यात आनी एमजीन येवपाचें कारण कितें आसलें? एक्चुली पळोवंक वयशात जाल्यार एक 10-12 वर्सां आदी हांवूय हांगा मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीचो उपाध्यक्ष आसा आनी 3 वर्सां काम केल्लें पूण तेच्या उपरांत गेलीं आतां एक 10 वर्सां म्हणचे जाल्यार कसो काँग्रेसी कडसून कांयच एक काम जायना. इवन तांकां कितें तिकेट दिवपाची आसली जाल्यार ते त्याच वक्तार येतात आनी इलेक्शन जालें डिफीट जालें काय परतून ते तुका दिसत. आतां जी तारोलकरा सारकलो मनीस निवडून येयनासतना सुद्दां काम चालू आसा तशें जें कोणें एक्चुली अशें करप आसता की आमदार निवडून येयल्या उपरांत काम करतात ते पासून तो येयनासतना पयलेंच करून काम करता म्हणजे हेचे कडेन म्हणजे कितें की बाबा येयल्या उपरांत तो कितलो काम करूंक शकता
कितले डेवलपमेंटाचे गतीन तो फुडें हातभार लावंक शकता हें आमकां दिसून येयलें. मांद्रेच्या धडाडी आनी तेचें हेल्प करपाचे पळय जें कार्य आसा चालूच आसा. गेलीं 2-3 वर्सां तर आमी तेचें पळयलां. एक्चुली पळोवंक वयशें जाल्यार हांव म्हणटा की हांव येत आसलो लागीं. मागीर जेन्ना म्हाका कळून चुकलें की तेचे कडेन ती ही पोटेन्शियल आसा की तो फाल्यां निवडून येयल्या उपरांत तो खूब कितें तरी कामां करतलो म्हणून हें चिंतून हांवें हें पावल घेतलां. विजन आसलेलो फुडलो विजन आसलेलो फुडलो नेतो म्हणपाक जाता तुमी आनी हॅल्पफूल वेरी हॅल्पफूल. तेणें आजून मेरेन कितल्याक लोकांक मदत केल्ली आसा. निवडून येयनासतना आमदार म्हणून येवन निवडून येयनासतना जेन्ना असलें व्यक्तित्व आसा पळय व्यक्तिमत्व तें काम जर करता जाल्यार तो निवडून येयल्या उपरांत कितें करतलो हें आमच्यान आतां गॅस करूंक शकता. ते खातीर म्हजें हें पावल एम जीन येवपा खातीर तेंची उदरगत संस्था आसा पळय तेचे तांकां खातीर तेंचे पळय जे आमचे फावंडर मेंबर आसा तांकां मदत करपा खातीर तांकां निवडून जाता तितले हाडून जाता तितले वोट बँक वोट तांकां हाडपाची प्रयत्न करपा खातीर आमी आतां प्रयत्न करपाक जाय म्हणून ह्या हितून आमी जॉयन जाले. यू आर वॉचिंग जयेश नेटवर्क.